राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळून लावत मोदी सरकारला क्लीन चिट दिली त्यामुळे लोकसभा निवडणूक काळात राफेल प्रकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहुल गांधी माफी मागो हे देशव्यापी आंदोलन छेडलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज बिंदू चौकात भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा अशी मागणी करणाऱ्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावत मोदी सरकारला क्लीन चिट दिली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी हा प्रचाराचा मुद्दा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार चोर हे अशा शब्दात टीका केली होती आता सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला क्लीन चिट दिल्यामुळं आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहुल गांधी माफी मागो हे देशव्यापी आंदोलन छेडलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज बिंदू चौकात भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी माफी मागो या घोषणाने बिंदू चौक दणाणून सोडला पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी राहुल गांधी यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला भाजपाच्या नेतृत्वाला बदनाम करणं खोटं ठरवण आणि सत्तेसाठी आंधळं होऊन काहीही करण्याच्या तयारीत हे विरोधी पक्ष आहेत पण मूळ हिंदुत्वाची विचारधारा आणि देशप्रेम हा भाजपाचा आत्मा असल्यानं पक्ष त्यापासून कधीही दूर जाणार नाही असं सांगितलं तर देशाच्या संरक्षणासाठीच्या व्यवहारावर खासदार राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला यातून काँग्रेसनं संपूर्ण देशाची बदनामी जगभर केली पण सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळं त्यांचा बुरखा फाटला अशी टीका जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई यांनी केली सरचिटणीस विजय जाधव यांचंही यावेळी भाषण झालं आंदोलनात अॅडव्होकेट संपतराव पवार नगरसेवक अजित ठाणेकर विजय खाडे पाटील नगरसेविका भाग्यश्री शेटके मारुती भागोजी गणेश देसाई चंद्रकांत घाटके सुनीता सुरेवा शोभा कोळी स्वाती कदम गायत्री राऊत ओंकार खराडे संतोष भिवटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते